अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोरणा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत असून मिशन स्वच्छ मोरणाचा आता वेग धरत आहे. आज शनिवारी राबविण्यात आलेल्या मोरणा स्वच्छता अभियानात अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मोरणा नदीच्या गीतानगर भागातील खराब प्लास्टिक, जलकुंभी आणि कचरा यामुळे अतिशय कठीण असलेला थर जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला आहे. आज शनिवारी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच विद्यार्थी व इतर कर्मचारी सोबतच खासदार संजय धोत्रे, आमदार, महापौर यांनी मिशन मोरणा स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. यावेळी अकोलेकरांनी एक दृढ निश्चय केला, जोपर्यंत मोरणा नदी स्वच्छ होत नाही तोपर्यंत काम सुरूच राहील. आम्ही इथं मोरणा स्वच्छता अभियानासाठी आम्ही इथं स्वच्छ करायला येतो आणि हे मोरणा क्लीन मिशन 13 जानेवारीपासून चालू झालेलं आहे. जिल्हा अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितलेलं आहे की आपण आपली मोरणा नदी स्वच्छ करूया, कारण की हे आपण गंदी केली म्हणून आपणच स्वच्छ करू. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून मोरणा नदीच्या बाजूला सुंदरशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे झेंडे लावण्यात आले आहेत. तसंच मोरणेचं सौंदर्य वाढविण्यात येणार असून नदीकाठी आणखी 100 झेंडे लावण्यात येणार असल्याचं मत संजय खडसे यांनी व्यक्त केलं. आज मोरणा स्वच्छता अभियान अंतर्गत आज दर शनिवारच्या प्रमाणे आज सुद्धा मोरणा स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. आज सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद अकोलेकरांचा या ठिकाणी लाभला, त्याबद्दल मी अकोलेकरांचे खूप खूप धन्यवाद देतो. आज विशेष करून कृषी विद्यापीठ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व विद्यार्थी स्टाफ या ठिकाणी आलेले होते. माननीय खासदार साहेब संजीवभाऊ धोत्रे, माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, विजय महापौर साहेब हे सर्व यांचे कार्यकर्ते घेऊन आज या ठिकाणी काम करण्याकरता आलेले होते. विशेष करून स्काउट गाईडचे विद्यार्थी, सर्व जिल्ह्यातील स्काउट गाईडचे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि आज मोठ्या प्रमाणाचा जनसमुदाय एकत्र होऊन जलकुंभी आणि कचरा काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात मिशन स्वच्छ मोरणा अभियानाचा उल्लेख करून जिल्हाधिकारी, मनपा अधिकारी सह अकोलेकरांचं कौतुक केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मोरणा स्वच्छता अभियानाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शरद शेगोकार, UCN न्यूज अकोला.